नमस्कार. उत्तम स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल. टिप नंबर 1, गुलाबजाम मऊ तसेच रसरशीत होण्यासाठी खव्यामध्ये थोडे पनीर किसून घाला, त्यामुळे ते अजून चवदारसुद्धा होतील. टिप नंबर 2, चांदीच्या वस्तू साफ करताना टूथ पावडरने घासून स्वच्छ धुवून घ्या, त्यामुळे चांदीच्या वस्तू नव्यासारख्या चकाकतील. टिप नंबर 3, मातीच्या मडक्यात दही लावल्यामुळे जास्तीचे पाणी शोषले जाते व दही घट्टसर लागते. टिप नंबर 4, पेरूचे एक पान मिठाच्या पाण्याने धुवून चावून खाल्ल्यास तोंडाची दुर्गंधी निघून जाते, तसेच स्मरणशक्ती वाढते, दातही दुखत नाहीत, मजबूत होतात. टिप नंबर 5, बटाटा भजी करताना भज्याच्या पिठामध्ये एक चमचा दही टाकल्याने बटाट्याची भजी एकदम स्वादिष्ट होतात. टिप नंबर 6, धनेपूड व जिरेपूड जास्त दिवस टिकवून ठेवण्यासाठी 5 ते 6 लवंगा त्यात टाकाव्यात व हवा बंद डब्यात ठेवाव्यात, त्यामुळे त्यात जाळी होत नाही व वासही टिकून राहतो. टिप नंबर 7, बाजारात मिळणारी आलं लसूण पेस्ट, टोमॅटो प्युरी कधीही वापरू नये. आलं लसूण पेस्ट बनवून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, तसेच टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी सुद्धा फारसा वेळ लागत नाही. ताजे अन्नपदार्थ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. टिप नंबर 8, साबुदाणा भिजत घालताना त्यात किंचित मीठ घालावे, त्यामुळे खिचडी किंवा खीर स्वादिष्ट होते. टिप नंबर 9, शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले असतील तर त्याचे सेवन करू नये, त्यामुळे पोट साफ न होणे, भूक न लागणे, लठ्ठपणा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, तसेच दातसुद्धा खराब होतात. टिप नंबर 10, बटाटे वडे बनवताना कधीकधी भाजी संपते व बॅटर शिल्लक राहते, अशावेळी झारा वापरून उरलेल्या बॅटरची बुंदी बनवून ठेवा. ही बुंदी आपण रायता, कोशिंबीर यामध्ये वापरू शकतो. टिप नंबर 11, इडल्या शिल्लक राहिल्या असतील तर त्या कुस्करून त्याचा उपमा बनवू शकतो, किंवा इडल्यांचे चौकोनी तुकडे करून तळून त्यावर मॅगी मसाला अथवा घरातील लाल तिखट, मीठ, चाट मसाला घालून स्नॅक्स बनवू शकतो. टिप नंबर 12, दुधावरची साय फुंकर मारून बाजूला करू नये, त्यासाठी छोटा चमचा वापरावा, त्यामुळे दूध दूषित होत नाही. टिप नंबर 13, कांद्याची पात स्वच्छ धुवून कापून व सुकवून स्टोअर करून ठेवावी, हवी तेव्हा आपण ती भेळ, चिवडा, मॅगी, उपमा यात वापरू शकतो. टिप नंबर 14, कच्चे डाळिंब खाल्ल्यामुळे किडनी स्टोन म्हणजेच मुतखडा होतो. टिप नंबर 15, कोणताही पदार्थ बनवताना जेवढा पदार्थ बनवायचा आहे तेवढेच भांडे वापरावे व विस्तव भांड्याच्या बुडाइतपतच ठेवावा, त्यामुळे गॅस वाया जात नाही. टिप नंबर 16, लहान मुलांसमोर कधीही दात कोरणे, कानात पिन घालून कान साफ करणे, व्यसन करणे टाळावे, कारण मुले मोठ्यांचं अनुकरण पटकन करतात. टिप नंबर 17, डाळ नेहमी पातेल्यातच शिजवावी. शिजवताना त्यावर आलेला फेस काढून टाकावा, त्यामुळे वातामुळे होणारी गुडघेदुखी तसेच पित्त नियंत्रणात येते. टिप नंबर 18, मुलांना नेहमी उलटी उजळणी म्हणायला सांगावी, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती सुधारते. टिप नंबर 19, चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी मुलतानी माती, चंदन पावडर गुलाब पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावल्यास तेलकटपणा जाऊन त्वचा उजळते. टिप नंबर 20, मोड आलेल्या मटकीचा कुबट वास येत असेल तर मीठ लावून हलकेच चोळून धुवा, मटकीचा वास निघून जाईल. टिप नंबर 21, मिठाच्या बरणीत स्टीलचा चमचा न वापरता प्लास्टिकचा चमचा वापरावा, स्टीलचा चमचा वापरल्यास चमच्याला गंज चढतो. टिप नंबर 22, गॅसचे बर्नर साफ करण्यासाठी इनो, लिंबाचा रस, व्हिनेगर टाकून मिक्स करा. या मिश्रणात बर्नर बुडवून ठेवा, 20 मिनिटांनंतर घासून स्वच्छ करा, बर्नर साफ होईल. टिप नंबर 23, महिन्याच्या खर्चातून थोडी तरी रक्कम बाजूला काढून बचत करा, त्यामुळे बचतीची सवय होते, शिवाय हे पैसे कुठल्या तरी चांगल्या गोष्टीसाठी किंवा स्वतःच्या आवडीसाठी अकस्मात गरजेसाठी आपण वापरू शकतो. टिप नंबर 24,
गहू दळून आणताना त्यात मेथी, जवस, मका यांच्या बिया टाका, त्यामुळे त्यातील पौष्टिक घटक लहान मुलांना सुद्धा मिळतात. टीप नंबर 25, मसाले भात बनवताना त्यात थोडेसे दही जरूर घाला, त्यामुळे तो अधिकच चविष्ट होतो. टीप नंबर 26, चपाती, भाकरी किंवा पापड थेट गॅसवर भाजू नये, असे केल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होतो. टीप नंबर 27, लाकडी वस्तूंमध्ये झुरळे होण्याचे प्रमाण जास्त असते, कारण अशा वस्तूंमध्ये लपण्यासाठी भरपूर जागा असते. म्हणून अशा वस्तू वरचेवर उन्हात वाळवाव्यात व रॉकेल, टर्पेंटाईन लावून पुसून घ्याव्यात. शिवाय बाजारात खडू मिळतात, ते खडू आतल्या बाजूने ओढून ठेवा. तसेच रात्रीची भांडी रात्रीच घासून ठेवा. टीप नंबर 28, फ्रीजमधून दुर्गंधी येत असेल तर कापसाच्या बोळ्यावर थोडेसे व्हॅनिला इसेन्स टाकून तो बोळा फ्रीजमध्ये ठेवा. फ्रीजमधून दुर्गंध निघून जाईल व सुगंध दरवळत राहील. टीप नंबर 29, भरपूर प्रमाणात लसूण सोलायचा असल्यास तो थोडा वेळ गरम पाण्यात बुडवून ठेवा, लसूण सहज सोलला जाईल. टीप नंबर 30, कंबरदुखीचा त्रास असेल तर मोहरीच्या तेलात कापूर मिसळून कंबरेला व भोवताली मालिश करा, त्यामुळे कंबरदुखीत बराच आराम मिळतो. टीप नंबर 31, फ्रीजमध्ये 4-5 कोळसे नेहमी राहू द्या. फ्रीजमधून जो हानिकारक कार्बन डायऑक्साईड असतो तो गॅस कोळसे शोषून घेतात. टीप नंबर 32, सफरचंद खाल्ल्यानंतर ताबडतोब पाणी पिऊ नये, कारण घशाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. टीप नंबर 33, गृहिणींनी नेहमीच आपले छंद बाळगावेत, स्वतःकडे लक्ष द्यावे. कधी कधी मूड खराब असेल तर एक चॉकलेट चघळावे, मूड चांगला होतो. टीप नंबर 34, पुदिना व खडीसाखर मिसळून खाल्ल्यास महिलांमध्ये असणारे पाळीसंबंधित आजार बरे होतात. टीप नंबर 35, जास्त गरम गरम जेवू नये, कारण त्यामुळे हृदय व फुफ्फुस कमजोर होते, त्यामुळे इतर आजारसुद्धा होण्याची शक्यता असते. टीप नंबर 36, कुठलेही फळ विकत घेताना सीझनच्या अगोदर विकत घेऊ नये, कारण अशी फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. लहान मुले, गर्भवती स्त्रिया, वृद्ध व्यक्ती यांच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात, कारण अशी फळे पिकवताना, साठवताना हानिकारक रसायने वापरली जातात. टीप नंबर 37, सकाळी नाश्ता न केल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे सकाळी नाश्ता अवश्य करावा. खास करून गृहिणींनी कामाच्या व्यापात नाश्त्यासाठी वेळ अवश्य काढावा. टीप नंबर 38, जीन्स धुतल्यानंतर तिचा रंग फिकट होतो, अशावेळी मशीनमध्ये डिटर्जंटसोबत व्हिनेगरसुद्धा घाला, त्यामुळे जीन्स एकदम नवी राहील. टीप नंबर 39, भाजीत घालण्यासाठी दही वापरायची असेल तर त्यात 4-5 काजू वाटून घाला, दही स्वादिष्ट होईल. टीप नंबर 40, लवकरच उन्हाळा सुरू होतोय, त्यामुळे फ्रीजमधील पाणी न पिता मातीच्या मडक्यातील पाणी प्या. जास्त उन्हात जाऊ नका. गरज पडल्यास छत्री, टोपी, रुमाल, पाण्याची बाटली या गोष्टी जवळ ठेवा, पाणी वाया घालवू नका. मैत्रिणींनो, आता तुमचा निरोप घेते. व्हिडिओ आवडल्यास इतरांसोबत शेअर करा. धन्यवाद.